नुकताच कोर्टानं मराठी समाजासाठीचा जो आरक्षणाचा अध्यादेश होता तो खारिज केला, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा खवळून उठलेला आहे आणि आपला निषेध नोंदवण्यासाठी तो शांततेनं महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये शांततेनं ठिय्या आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करतो आहे. सरकारचा निषेध करतो आहोत की सरकारनं या अध्यादेशाची पाठराखण करायला पाहिजे होती. हा अध्यादेश टिकून ठेवण्यासाठी त्यासाठी योग्य तो युक्तिवाद करायला हवा होता, परंतु सरकारनं आमच्या या आरक्षणाला पाने पुसली आणि ज्या गांभीर्यानं बघायला पाहिजे होतं ते गांभीर्य सरकारनं दाखवलेलं नाही, याचा मला खेद वाटतो. नाव सोनोबाई हाती कथिलाचा वाळा. आमचा इतिहास चांगला आहे, आमची संस्कृती चांगली आहे, पूर्वपीठिका चांगली आहे, परंतु आताच्या घडीला आम्ही दारिद्र्याच्या खाईत लोटलेलो आहोत. आर्थिक परिस्थिती आमची बरोबर नाही आहे. आमच्या तरुणांनी करायचं काय, पुढच्या पिढीनं करायचं काय? सर्व जाती धर्मासाठी आरक्षण दिलेलं आहे आणि मराठा समाज हा एका बाजूला पडलेला आहे. आम्हाला असं म्हणायचं आहे की सगळ्यांना आरक्षण द्या, सगळ्यांना चांगल्या सुविधा द्या, त्याचबरोबर मराठी समाजाचाही विचार करा. केंद्र सरकारला याच्यामध्ये सामावून करून घेतलं पाहिजे की जेणेकरून मराठी प्रश्नासाठीची ताकद आहे ती अधिक वाढेल. मला आशा आहे की आज आम्ही जे महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत त्याचं लोण सरकारपर्यंत जाईल, ते गांभीर्याने घेतील आणि मराठी प्रश्नांचा मराठी माणसाच्या आरक्षणाचा प्रश्न तसाच लावण्याचा प्रयत्न करतील. आम्हाला आशा आहे 59 मोर्चांनंतर आज परत 2 वर्षानंतर आम्हाला रस्त्यावर यावं लागतं आहे. ही खरं तर खंताची बाब आहे की मराठा समाजाने ज्याने अतिशय कायदेशीर पद्धतीने सविनय पद्धतीने आपलं म्हणणं मांडलं होतं, हायकोर्टातही आम्ही गेलो होतो, सुप्रीम कोर्टातही आम्ही गेलो होतो, पण आज सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला जे काही आरक्षण दिलं गेलं होतं त्याच्यावर स्थगिती आणली गेलेली आहे. आणि त्याचबरोबर अगदी स्थगिती आणल्याबरोबर राज्य शासनाने पोलीस भरती आणलेली आहे 12,500, ज्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा हा संपूर्ण सुरळीत होत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शासनाने कोणतीही नोकर भरती करू नये, अगदी पोलीस असू दे की प्रशासन असू दे, कोणत्याही प्रकारची भरती करू नये असं आमचं म्हणणं आहे. त्याचबरोबर केंद्र शासन आणि राज्य शासनाने एक खास आदेश प्रसारित करून आम्हाला आरक्षण मिळवून द्यावं हीच आमची विनंती आहे. त्याच्यासाठी आज आम्ही ठिय्या मोर्चा घेतलेला आहे आणि पवईमध्ये आम्ही अतिशय शांतता पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळून हे आंदोलन आम्ही पूर्ण करतो आहे. सरकारने, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी याची दखल घ्यावी आणि मराठा समाजाने जे कायदेशीर पद्धतीने आरक्षण घेतलं होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडावं आणि सुप्रीम कोर्टाकडनं ती स्थगिती उठवून घ्यावी ही विनंती. परंतु सरकारनं असं समजून चालू नका, संयम आता शेवटचा भागा तुटेल आणि त्या वेळेला या तरुणांना आव्हानं असतील होईल. मला सरकारला एवढंच सांगायचं या तरुणांना आपण शांततेने पवई परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आवर्तन पवईचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.